आदित्य आणि रोहित दोघांचाही राजकीय वारसा मोठा आहे. दोघांच्याही पूर्वासुरींनी राज्याच्याच नाही तर देशाच्या राजकारणावर आपल्या कर्तृत्वानं मोठी छाप पाडलेली. आदित्य ठाकरे आपल्या कूल अँड काम शैलीनं या सगळ्यापेक्षा वेगळे ठरलेत. आजवर भाषिक अस्मिता, भूमिपुत्र, हिंदुत्व या मुद्द्यांवर जोर असणारी शिवसेना आदित्य ठाकरेंच्या नेतृत्वात मात्र मुंबईतली नाईट लाईफ, व्हॅलेंटाईन डे बद्दलची नवीन भूमिका, प्लास्टिक बंदी, बेस्टच्या ताफ्यातील इलेक्ट्रॉनिक बसेस याबद्दल शिवसेना आग्रही होती, ही बदलती भूमिका नक्कीच शिवसेनेच्या नव्या इनिंगची कुठेतरी सुरुवात होती. ही नवी इनिंग महाराष्ट्राच्या जनतेला भावली आणि वरळी विधानसभेतून ते प्रचंड मतांनी निवडून आले. दुसरीकडे रोहित पवारांनी आपल्या पहिल्याच निवडणुकीत राम शिंदे यांच्या सारख्या तगड्या नेत्याला पाणी पाजून विधानसभेत प्रवेश केला. शरद पवार, अजित पवार, सुप्रिया सुळे यांच्या पावलावर पाऊल ठेवत रोहित पवारांनी सुद्धा अल्पावधीतच आपली जागा राजकारणात निर्माण केली. एक अभ्यासू युवा शेती, माती, ग्रामविकास, सहकार, शिक्षण या सगळ्यावरच रोहित यांचा दांडगा अभ्यास असल्याचं दिसून येत आहे. संघटनात्मक रणनीती आखण्यास सुद्धा ते माहिर असल्याचं चित्र दिसून येत आहे. यात सगळ्या कौशल्यामुळे विधानसभेत वावरताना या दोघांमध्ये आणखी एक साधर्म्य दिसून आलं आणि ते म्हणजे त्यांची शिकण्याची वृत्ती. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मागच्या बाजूलाच आदित्य यांनी स्थान घेतलंय, त्यामुळे विरोधकांच्या प्रश्नांना ते कशी उत्तरं देतात, त्याची तयारी कशी करतात, कोणत्या प्रश्नाला बगल देतात आणि कोणता प्रश्न कशा पद्धतीनं टोलावून लावतात हे त्यांना शिकता येत आहे. तर रोहितचा सुरुवातीचा सगळा प्रवासच शरद पवारांसोबतचा. बर, पवारांनाही रोहित बद्दल आपुलकी वाटते, तर मग राजकारणाची धुळाक्षर गिरवताना पवारांचं मार्गदर्शन रोहितला मिळालं नाही तरच आश्चर्य. विधानसभेच्या आपल्या पहिल्या वहिल्या भाषणाची सुरुवात आदित्यनं विरोधकांवर तोफ टाकत केली. या सरकारनं मला कारकिर्दीच्या पहिल्याच महिन्यात काय करू नये हे शिकवलं अशी खोचक टिप्पणी केली. सामना वाचला असता तर आज इथेच असता असं सुद्धा ते म्हणाले. आता यापुढे कीचड मध्ये कमळ फुलणार नाही कारण आमची सत्ता आलीये असं म्हणत त्यांनी विरोधकांना सुनावलं. अध्यक्ष महोदय, असं वाटायला लागलं की विरोधी पक्ष जो आहे, असं बोलणं जातं की कीचड में ही कमल खिलता है, म्हणजे कीचड करा आणि कमल खिलवा, हे आता होणार नाही महाराष्ट्रात कारण महाराष्ट्रात ही ताकद सर्व एकत्र आलेली आहे. पुढे त्यांनी विकासाच्या मुद्द्यावर आपलं मत मांडताना शेतकरी, क्लायमेट चेंज, रोजगार, शिक्षण, प्लास्टिक बंदी अशा अनेक मुद्द्यांवर भाष्य केलंय. कर्जमाफी आणि शेतकरी यांच्यावर बोलताना आपण कसे क्लायमेट चेंजचाही विचार केला पाहिजे, त्याचं सखोल ज्ञान आपण तळागाळातल्या शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवलं पाहिजे, तसेच पुढे युवकांच्या रोजगाराबद्दलही त्यांनी महत्वाचे मुद्दे मांडले. शेवटी शिवसेनेच्या 10 रुपयांची थाळी बद्दल बोलताना ते म्हणाले, स्वस्त आणि मस्त मिळणारी ही थाळी नक्कीच सगळ्यांसाठी उपयुक्त ठरेल. तर आपल्याला काही पुढच्या गोष्टींवर पण विचार करणं गरजेचं आहे, ते मला वाटतं ह्या अभिभाषणात आलेलं आहे. ते म्हणजे हवामान बदल, क्लायमेट चेंज, ह्याच्यावर आपल्याला विचार करणं गरजेचं आहे. मला वाटतं अध्यक्ष महोदय हे वावग ठरणार नाही जर मी बोललो की कदाचित या सदनाने अजून एक सेशन बोलवलेलं पाहिजे एअर पोल्युशन किंवा क्लायमेट चेंज वर एक थोडस डिस्कशन करायला. पण ह्या सरकारचं जे एक मनोदय आहे की क्लायमेट चेंज वर बोलण्यासाठी आपली एक हिंमत आहे की क्लायमेट चेंज मध्ये आपण नक्की कुठे मानव धर्म म्हणून चुकत आहोत हे विचार करण्याची गरज आहे. क्लायमेट चेंज हे नुसतं काही आता जगाच्या 2 टोकांमध्ये दिसत नाही आपल्याला गावांमध्ये. मला वाटतं सगळ्यात महत्वाचं जर ह्या अभिभाषणात काही असेल तर 10 रुपयाची थाळी आहे. आणि ह्या 10 रुपयाच्या थाळीने प्रत्येक माणूस, गरीब असेल तर श्रीमंत असेल, कुठच्याही वर्गातला असेल, कुठची जात पात धर्म हे न बघता प्रत्येक माणसाला दर्जेदार स्वस्त आणि मस्त खाणं जेवण आपण जर देऊ शकलो तर आपण बोलू खऱ्या अर्थाने हा महाराष्ट्र पुढे जात आहे, प्रगतीशील आहे. एकूणच त्यांच्या या भाषणातून शिवसेनेचं बदलतं स्वरूप आपल्याला जाणवत आहे. आदित्य ठाकरेंसारखा शांत पण सखोल विचार करणारा नेता नक्कीच महाराष्ट्राचा नवा आवाज ठरेल याचे संकेत निश्चितच मिळतात. दुसरीकडे रोहित पवार यांनीही भाषणाच्या पहिल्याच मुद्द्यात विरोधी पक्षावर निशाणा साधला. अधिवेशनात भाजप विकासाच्या मुद्द्यांवर भाषण करतील असं मला वाटलं होतं, पण तसं झालं नाही याची खंत वाटते असं ते म्हणाले. सत्ता गेल्यानं ते जरा सैरभैर झाले, त्यामुळे असं होतंय असा टोमणा सुद्धा त्यांनी भाजपला लगावला. काही पिक हे विम्याच्या माध्यमातून विम्यामध्ये वगळण्यात आली होती, ज्याच्यामध्ये
डाळिंब असेल, त्याच्यामध्ये काही इतरही पिकं होती. माझ्या मतदारसंघामध्ये सुद्धा राशीन सर्कलमधून द्राक्ष हे पीक वगळण्यात आलं होतं आणि तिथे असणाऱ्या शेतकऱ्यांना अवकाळी पावसामुळे नुकसान झालं. त्या ठिकाणी विमा असता तर त्या शेतकऱ्याला त्याच्यातून एकरी 70 ते 80 हजार मिळाले असते, पण ते त्या मदतीपासून ते त्या ठिकाणी वंचित राहील असं का आपल्याला दिसतं. पण आज बेरोजगारी व आज उद्योगाला असणाऱ्या अडचणीवर खरं तर लक्ष केंद्रित करण्याची जरूरत आहे आणि आज त्या ठिकाणी आपले राज्यपाल साहेबांनी आपल्या अधिवेशना भाषणामध्ये तिथं तो मुद्दा बेरोजगारीचा आणि उद्योगाचा घेतल्यामुळे मी खरंच मनापासून तिथं त्यांचा अभिनंदन त्या ठिकाणी करतो. आज 40 वयोगटाच्या खाली 7% लोकसंख्या या राज्यामध्ये आणि देशामध्ये आज आहे. त्याचा अर्थ आज बेरोजगारीचा प्रश्न या 7% लोकसंख्येचा आहे. आज आपण भाषण बघितलं, त्याच्यामध्ये रिक्त शासकीय पदाबद्दल बोललं गेलंय. तिथं बेरोजगारांना दरमहा मानधन मिळण्यासाठी बोलणं गेलंय. 80% आरक्षण हे देण्यासंदर्भातला पण विषय त्या ठिकाणी घेतला गेलाय. स्किल डेव्हलपमेंटचा विषय घेतला गेलाय. ईज ऑफ डुईंग बिझनेसचा विषय घेतला गेलाय. पण गेल्या 5 वर्षांमध्ये आपण जर बघितलं तर रिक्त शासकीय भरतीचा विषय आपण जर त्या ठिकाणी घेतला तर जेव्हा आधीची सरकार होती त्या ठिकाणी 15% पद ही कुठेतरी रिक्त होती, पण गेल्या 5 वर्षांमध्ये 15 वरनं आपण आता 26% गेलेलं दिसत. आमच्या सर्वांची अपेक्षा होती की इथं अभिभाषणावर जास्त बोलणं जावं, पण कदाचित प्रास्ताविक सोडलं त्यानंतर जी काय भाषण त्या या ठिकाणी झाली काँग्रेसच्या नंतर त्याच्यामध्ये कदाचित फक्त राजकीय हेतूतून विरोधी पक्षातून अनेक लोक बोलली आणि त्याला उत्तर देणं हे महत्वाचं असल्यामुळे सत्तेत असणारे जी काही मंडळी आहेत, आमदार आहेत, नेते मंडळी आहेत, त्यांनी त्याच्यामध्ये उत्तर देण्यामध्ये आपला वेळ व्यतीत केला. विकासाचे मुद्दे मांडताना त्यांनी बेरोजगारीवरही भाष्य केलंय. बेरोजगारी प्रश्न मिटवण्यासाठी कौशल्य विकास योजना राबवल्या गेल्या पाहिजेत, तसेच राज्याचा विकासाचा घसरता दर, तरुणाईत वाढत चाललेली बेकारी, त्यावरच्या उपाययोजना, पोलीस भरती यावरच रोहितने मांडलेले मुद्दे निश्चित लक्षवेधी आहेत यात शंका नाही. पीक विम्यातून लिंबू पेरू द्राक्ष काढले गेलेत त्यांनी शेतकऱ्यांचं नुकसान होत आहे म्हणून त्यावरही उपाययोजना कराव्यात अशी मागणी देखील रोहित पवारांनी केली. एकूणच आपल्या मुद्देसूद भाषणानं पवारांची पुढची पिढी सुद्धा तितकीच समर्थ आणि सक्षम आहे हे लक्षात येत आहे. मगाशी पोलिसांचा विषय तुम्ही घेतला, पोलिसांचा विषय घेत असताना मला आपल्या सर्वांना विचारायचंय की गेल्या 5 वर्षांमध्ये आधीच्या सरकारनी त्या ठिकाणी पोलीस भरती किती केली? आज तिथं तुम्ही पोलिसांना कधी खांद्यावर हात ठेवून विचारलंय का, अरे बाबा तू 12 तास काम करतो, तू 15 तास काम करतो, तू 20 तास काम करतो? जर गेल्या 5 वर्षांमध्ये आपण त्या ठिकाणी पोलीस भरती जर योग्य पद्धतीने करू शकलो असतो तर आज आमच्या काही आमदारांना कुठेतरी कुणीतरी दारूचे 500 रुपये मागतं, कुठेतरी काहीतरी होतंय. अतिशय ज्या घटना घडल्या त्याला खरंच निषेध केला पाहिजे, चुकीची गोष्ट आहे, पण तरी सुद्धा अशा प्रकारच्या घटना का घडतायत? कारण गेल्या 5 वर्षांमध्ये आपण भरती करायला कुठेतरी कमी पडलो. आदित्य ठाकरे आणि रोहित पवार हे दोघे युवा नेते आपल्या महाराष्ट्राच्या नव्या पिढीचे चेहरे आहेत. आपल्या घराण्याचा वारसा तसेच त्यांची नवी विचारधारा या सगळ्याचा उत्तम मेळ ते साधताय. महाराष्ट्राचा हा युवा जोश नक्कीच उत्तम कामगिरी करेल हीच अपेक्षा. कल्याणी कोठारी सह ब्युरो रिपोर्ट, MKN मराठी.